जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे कौठी रुळू लागले. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास. आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी लग्नाचं गिफ्ट. गिफ्ट? आमच्या सगळ्यांकडून तुमच्या हनीमून साठी उटीचं पॅकेज आहे. हनीमून ला गेले हो, तिथं काय घडणार? तेच घडणार जे आपण घडवणार. तुझा आधीच नवरा म्हणून मी केलं पाहिजे का नाही? केलं. काय झालं सुहा? दादा, दादा लवकर आहे. काय झालं? काय झालं? आम्ही बुक केलेल्या हॉटेलचं बुकिंग कॅन्सलेशन मेसेज आलाय. कॅन्सलेशन? ऐन वेळी विघ्न. आज जे काही घडलं त्यावरून आता सारखं विघ्न येत आहे, विघ्न येत आहे असं म्हणत होत. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत आम्ही. आता सुरू होणार माझ्या बायकोचा घातक हनी. बायको, मी येतोय. काय झालं? लाईट्स का गेलेत? हॅलो, कोण आहे? अभी, मीनाक्षी. चल मॅनेजर, मॅनेजर. सर तुम्ही काय काम होतं का? काम म्हणजे मला जरा तुमच्याशी. प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं, म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं. की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. सुहा जरा बघ कोण आलंय.
सुहा अगं बेल वाजलीये कुणी आलंय बघ ना हो बघते कालच्या मुली ना मोबाईल दिसला समोर की सगळं जग विसरायचं काय लुक चेंज कसा वाटला सरप्राईज भयंकर भारी दिसतोय थँक यू सुहा कोण आहे ग बर आते ओळखलं नाहीस तू याला नाही अग तेजस दादाच्या लग्नात नव्हता का आला हो 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 अग बाई तेजस तू दाढी वगैरे काढून टाकली वाटत छान दिसतोयस थँक्यू ए नाही हा तो दाढीवाला लुक जास्त भारी होता आय मीन बरा होता सुहा अग त्याला असं उभंच ठेवणार आहेस की बसायलाही सांगणार आहेस सॉरी ह्याचा हा अवतार बघून सुचलंच नाही मला ये रे ये बस बस हा दादा कुठे आहेस तू अरे झालं काही नाहीये माझा मित्र आहे ना तेजस तो आलाय घरी बर मला सांग मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना बर बर या आम्ही वाट बघतो आणि हे भडसावळे सर आपला नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये आपले 50% पार्टनर या हाय सर कॉंग्रॅच्युलेशन वैदी तू या कंपनीची MD आहेस आणि तू बाळाला घेऊन फायनान्सर्सना भेटायला कशी येऊ शकतेस ते भरसावळे जाताना मला म्हणाले देखील तुमच्या MD मॅडमचं खूप कौतुक वाटतं मला वैदी पोलिसांना कळलंय जीजू कुठे ते गेले आहेत आता त्यांना परत आणायला काय हा पण हे कसं शक्य आहे म्हणजे आपल्याला कोणीच कसं नाही सांगितलं मी तिला ना फोन करून विचारते हे नाही तू जर आता मीराला फोन केलास तर आपल्याला हे सगळं कसं कळलं याचा प्रश्न पडेल तिला हे आदित्य पण तिने आपल्यालाही सांगितलं नाहीये आपल्याला हे न सांगण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू कदाचित हा ट्रॅप असू शकतो तिचं रक्षण कर आणि लवकरात लवकर ती सुखरूप घरी येऊ दे तुम्ही दोघच आलात तन्वी तुम्ही बोलत का नाही आत राजवीर हे सगळं तुमच्यासाठी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे नाही सांगा ना मला मी करेन कन्वे मेसेज तुमचा नाही आज आम्ही तुमच्याकडे येतोय ना मी सांगतो त्यांना कॉल करायला तुम्हाला तयारीला आता आपण बाहेर जातोय ना हो पण संध्याकाळी जायचं ना आपण आताच जातोय आलेच